आयोगाकडे गेला पाहिजे आणि अपात्रतेचा निर्णय असेल तर तो अध्यक्षांकडे गेला पाहिजे। त्यामुळे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत असं सांगण्याचा वारंवार प्रयत्न शिंदे गटाच्या वकिलांकडून केला जातोय, पण एकूण प्रकरणाची सगळी पार्श्वभूमी लक्षात घेतली तर या सगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत आणि त्याच दृष्टीने काही प्रश्न सरन्यायाधीशांनी उपस्थित केलेले आहेत। पुढचा युक्तिवाद नेमका काय आहे जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊयात। प्रशांत, शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल कोर्टाला हे सांगतात की आमची केस जी आहे ती मुळामध्ये स्प्लिट आणि दहावं शेड्यूल याच्याशी निगडीत नाही आहेच। आमचं जे आहे ते इंट्रा पार्टी डिसेंट आहे, जे पक्षांतर्गत लोकशाहीला बळकट करतं आणि त्यामुळं विलीनीकरण किंवा हे जे 10th शेड्यूलचे मुद्दे आहेत ते आमच्यासाठी लागूच होत नाहीत, हा त्यांचा युक्तिवाद आहे। कारण आम्ही कधीही असं म्हटलेलं नाही की आम्ही शिवसेनेतून बाहेर पडतोय, उलट आमचा दावा हा आहे की आम्ही खरा शिवसेना पक्ष आहोत। म्हणजे एक प्रकारे हे पक्षांतर्गत विरोधाचं प्रकरण आहे, याच्यामध्ये कुठेही अपात्रतेचे मुद्देच येत नाहीत, हा त्यांचा या ठिकाणी दावा आहे। दुसरीकडे सरन्यायाधीशांचं म्हणणं आहे की जर समजा तुमच्यावरती 10th शेड्यूलच्या अंतर्गत नोटिसा दिलेल्या आहेत तर अशा पद्धतीनं तुम्ही फ्लोर टेस्ट करून ते आमदार जर याच्यामध्ये सहभागी होत असतील तर एक प्रकारे 10th शेड्यूलच्या सगळ्या उद्देशांना हरताळ फासल्यासारखं आणि एक प्रकारे ही जी डिफेक्शन झालेलं आहे, म्हणजे एक डिफेक्शन म्हणण्यापेक्षा की ज्या नोटिसा दिल्या गेलेल्या आहेत डिफेक्शनच्या, तर त्यांनाच एक कायदेशीर कवच या फ्लोर टेस्टनं दिलेलं आहे का, हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। आणि त्यामुळं हा एक अत्यंत मोठा संवाद जो आहे तो या ठिकाणी महत्त्वाचा सुप्रीम कोर्टामध्ये होताना दिसतोय। कारण नीरज किशन कौल यांच्या युक्तिवादामध्ये पहिलाच मुद्दा हा आलेला होता की राज्यपालांची कृती जी आहे ती पूर्णपणे समर्थनीय आहे, त्यांनी ते कशा पद्धतीने योग्य वर्तन केले यासाठी ते SR मुंबई केसचा हवाला देत होते, पण त्याचवेळी मग फ्लोर टेस्टमध्ये आणि डिस्क्वालिफिकेशनच्या या नोटिसा यांच्यामध्ये इतका संबंध गहिरा असणं हे एक प्रकारे चूक आहे का, हे सुद्धा सरन्यायाधीशांनी त्याच्यामध्ये विचारलेलं आहे। आणि त्यामुळे बघावं लागेल की आता पुढे युक्तिवाद नेमका काय होतोय। प्रशांत, पण हे थोडंसं कन्फ्युजनही आहे आणि अनेक प्रश्नही निर्माण करणारं आहे की शिंदे गटाचे वकील न्यायालयामध्ये हे सांगतात की आमचा पक्षांतर्गत डिसेंट होता, पक्षांतर्गत नाराजी होती आणि मग ते त्याला विधिमंडळ पक्षापासून वेगळं काढू बघतात आणि म्हणतात की निर्णय हा निवडणूक आयोगानं घ्यायचा, पण निवडणूक आयोगानं शिवसेना हा पक्ष शिंदे गटाला देत असताना आधार घेतलाय तो मात्र विधिमंडळ पक्षाचा, म्हणजे विधिमंडळामध्ये पक्षाची स्ट्रेंथ काय आणि कोण कोणाच्या बाजूला याचा, हा एक विरोधाभास दिसतोय।